मेहंदीला तुमच्या सुनेने सुनबाई ओ सुनबाई चहा आणतेस का सकाळपासून साईली दिसली नाही ना अहो ती आतली खोली झाडतीये बोल बा बर का तिला साईली यो आई मी आताच घेऊन आले मला आताच्या आता शिरा पाहिजे म्हणजे पाहिजे मला खूप भूक लागली अगं बरं साईली ए साईली काय गं आई जा बरं तुझ्या भावासाठी ना शिरा बनवला बरं तू काय आलेले फोन घेऊन बसला जा बघू पहिला अभ्यास कर काय गं आई तू पण मी बाहेर खेळलो आता आता मला घरी खेळायला नको का नाही मला मोबाईल खेळायचा आजी तूच सांग हिला अगं लेकरू आत्ता आलाय खेळून दमून आलाय थोडं खेळू दे बरं का खेळू दे जायची जरूरत नाही तितके भांड पडलं तितके धुवून घे जा निवडणुकीचा विषय निघला होता म्हणलं एक चक्कर मारून या म्हणजे आमचं मतदान पक्कच ठरते अच्छा अच्छा चिंटू काय खुर्ची मी नाही आणणार तात्या का हो तुम्ही हमेशा तिलाच काम सांगतात ती सायली आहे ना सायली ए सायली सायली का बर रडतीय तू का हो शाळेत नाही पाठवत का तिला तुम्ही हे बघा यांच्या समोर आमचं काही चालत नाही आता ह्या कुठे शिकल्या सावरल्या चालू ना संसार बाकी यांना विचार का हो का पाठवत नाही शाळेत अहो सरपंच बाई काय करायचं शिकून आमच्या घरी ना मी शिकली ना आमची सून शिकली आता चार घरची कामं केली नवऱ्याच्या घरी केली तितकंच ना मोठं होईल माझ्या पण असं थोडी ना करायचं शिक्षण तरी द्यायलाच हवं ना तुम्ही सावित्रीबाईचंच उदाहरण घ्या त्या घडल्या म्हणून आम्ही घडलो त्यांनी शाळा उघडली नसती तर आम्ही कुठं शिक्षण घेतलं असतं आणि सरपंच झालो असतो मुलगी शिकल्या तर देशाचा आर्थिक विकास देखील वाढेल माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सायलीला चांगलं शिक्षण द्यायला पाहिजे आओ पण तिला घराची काम असतात ना म्हणून जमणार नाही बरं बरं येते मग मी हा चालेल चालेल मी जरा वाचलंय मी शाळेतून बाईंना पाठवते सायलीला त्यांचं नाव तिच्याजवळ नोंदवून घ्या आणि तिला उद्यापासूनच शाळेत पाठवा शिक्षिका ना हो हो मी शासनाच्या शाळेतून आली आहे सायली आहे का आहे ना सायली सायली बाळांचं नाव काय मी सायली पाटील शाळेत जायचंय तुला हो मला जायचंय काय गोंधळ चाललाय तुमचा सायलीला शाळेत जायचंय म्हणे मी तिचा दाखला घेण्यासाठी आली इथं काय करायचं शाळेला जाऊन आहो तुम्हाला माहित नाही का शिक्षक ही काळाची गरज आहे आहो मास्तरीन बाई काय शिकायचंच आहे ना आता घरातला ना चार नवीन गोष्ट शिकवते की मी तुला सायली शिकशील ना एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते या मुली देशाचं उज्ज्वल भविष्य आहे आजच्या या काळात मुली मुलांना बरोबरीची टक्कर देत आहे तुम्हाला नाही का माहिती आओ माहिती हो पण तिला कामं असतात घरी तिची आई एकटी पडते ना मग मला कामं करायला काही नाही पण माझं काय थोडं कंबर दुखते
ना त्या, पण मग ती शाळेतून आल्यावर तुम्हाला घरकामात करेल ना मदत? बघू ना आजी, मी करेल, नक्की मदत करेल. मी शिक्षण पण माझं पूर्ण करेल आणि घरची कामं पण करेल. चार कामं संपली तर बघूया बर का सायली, विचार करू आपण. चिंटू, ए चिंटू, लपतोच काय रे? मी कशाला लपू बाय, मी का तुम्हाला भेटतो का? तू तर खूप उद्धटपणे बोलतोस नाही का बाई? तुम्हाला तर मीच दिसतो कधी पण. ते जाऊ दे बरं, तू तर आठवड्यातून चार दिवस घरीच असतो, शाळेत तर तू दिसत नाही. बाई, माझी आजीच म्हणते मला, दोन दिवस शाळेत गेला की तिसऱ्या दिवशी दमतो, तर मग एक दोन दिवस घरी राहा, आराम कर, खेळ, हो की नाही गा आजी? काय हो काकू? हो बाई, मीच बोलते त्याला, पोरगा इतका अभ्यास करतो, खेळायला जातो, दमतो ना, थोडं एका दिवशी घरी राहला, आराम केला तर काय होतं? काही अभ्यास करत नाही, नुसतं धिंगाणं घालतो वर्गात. त्याच्यापेक्षा मला तर सायली जास्त हुशार वाटते. तुम्ही सायलीला नक्की शाळेत पाठवा. सायली, बाळा काम करशील ना? हो. आणि मग शिक्षण पण घेशील ना, नीट घेशील ना सगळं? बरं, मग तुम्ही करा तिचा दाखला शाळेत. मी आताच दाखला करते सायलीची आई, तुम्ही डबा भरा आणि तिला माझ्यासोबत पाठवा. काय गं आजी, तू पण लगेच सायलीचं दाखला घ्यायला मागं लागलीस. पोरी शिकलं तर काय होणार आहे, कशाला शिकवते तिला? तू गप ना, मी बोलतीये ना. हा सुंदाई, डब्बा भरा तिचा, बॅग भरा आणि तिला. चिंटू, बर तू पण निघ जा शाळेला. मुलगा तन आहे तर मुलगी मन आहे. मुलगा शब्द आहे तर मुलगी वाक्य आहे. मुलगा संस्कार आहे तर मुलगी संस्कृती आहे. मुलगा भाग्य आहे तर मुलगी सौभाग्य आहे. मुलगा मुलगी एक समान, दोघांना शिकवा छान छान, म्हणून मुलींना वाढवा व स्वावलंबी बना. धन्यवाद.